सर्वांना जय भीम। महाराष्ट्रातल्या भारतातल्या त्या सर्व मतदारांना जनतेला या व्हिडिओच्या माध्यमातून माझं आव्हान आहे, ज्यांना खऱ्या अर्थानं गांभीर्यपूर्वक सिरियसली भारतीय जनता पार्टी आणि RSS सारख्या जात आणि धर्माच्या ठेकेदारांना या निवडणुकांमध्ये पराजित करायचं आहे, या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मातीमध्ये ज्यांना गाडायचं आहे, काय त्या सगळ्या लोकांना माझा या व्हिडिओच्या माध्यमातून साधा प्रश्न आहे। खास करून महाराष्ट्रातली महाविकास आघाडी, ज्याला आता इंडिया आघाडी म्हणून ओळखलं जातं, या इंडिया आघाडीचा प्रमुख निमंत्रक काँग्रेस पक्ष, काय या काँग्रेस पक्षाला वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातल्या जनतेचा जो वाढता पाठिंबा आहे, ज्या प्रत्येक सभेला लाखो लोकांचं समर्थन आहे, काय या इंडिया आघाडीच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना निमंत्रकांना हा लाखो लोकांचा जनाधार दिसत नाहीये का? काय त्यांच्या डोळ्यामध्ये धूळ गेलेली आहे का? त्यांना जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या या लाखो लोकांच्या पाठिंब्याला जाणीवपूर्वक दुर्लक्षित करायचंय का? हा तुमच्या राजकारणाच्या रणनीतीचा भाग आहे का? याचं उत्तर महाराष्ट्रामध्ये या लोकांनी दिलं पाहिजे। त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्यासाठी काय काँग्रेस पक्षाला, या इंडिया आघाडीला, महाविकास आघाडीला काय तुमचा अहंकार आडवा येतोय का? का या अहंकाराला जुन्या परंपरागत जातीच्या धर्माच्या सामंती मानसिकतेमधून, त्या अहंकारामधून तुम्ही निमंत्रण पाठवण्यासाठी टाळाटाळ करत आहात का? साधं निमंत्रण पाठवण्याची तुमची भूमिका नाहीये। जर तुम्हाला भारतीय जनता पार्टीला निवडणुकीत हरवायचं असेल तर काँग्रेस पक्षाला आमचं निक्षून सांगणं आहे की 2019 निवडणुकीमध्ये काँग्रेसला फक्त 11.94 कोटी मत आहेत आणि भारतीय जनता पार्टीला 22.90 कोटी मत आहेत। भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षामध्ये जवळपास 11 कोटी मताचा गॅप आहे। ही गॅप काँग्रेस पक्ष कुठून भरून काढणार आहे? ज्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामध्ये 41 लाख मतदारांनी आपलं पसंती दिलेली आहे, मतदान केलेलं आहे, त्या वंचित बहुजन आघाडीला आपण निमंत्रण देत नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये 5 लाख मतं असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला, जयंत पाटलांना तुम्ही इंडिया आघाडीचं घटक पक्षाचं निमंत्रण देता? ज्या महाराष्ट्रामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला फक्त 34-35 हजार मतं आहेत, त्यांना तुम्ही महाराष्ट्रात गठबंधनचं निमंत्रण देता? देश पातळीवर सुद्धा त्यांचं मतदार वंचित बहुजन आघाडीला जितकं मतदान आहे तेवढं मतदान नाही आहे। उत्तर प्रदेश मधला अपना दल कमेरावादी किती मतदान आहे? केरळ काँग्रेस, जोसेफ काँग्रेस, काँग्रेस यम, मी या इंडिया आघाडी मधल्या अशा 12-15 पक्षांची नावं सांगू शकतो, या सगळ्यांना मिळून 92 लाख मत आहेत। मी काँग्रेसवाल्यांना आव्हान करेल की एवढे मतं तर एकटे बाळासाहेब देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर एवढी मतं या गठबंधनला मिळून देऊ शकतात, पण तुम्हाला परंपरागत सामंती आणि जातीय मानसिकतेच्या चष्म्यातून बाहेर पडायचं नाही, तो दृष्टिकोन सोडायचा नाही। तुम्हाला इथला वंचित, मागासवर्गीय, दलित, आदिवासी मतदार म्हणून हवा आहे, तो नेता म्हणून नकोय, मुख्यमंत्री म्हणून नकोय, प्रधानमंत्री म्हणून नकोय। पण तरीसुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आव्हान करेल, खास करून काँग्रेसला आव्हान करेल, महाराष्ट्राच्या काँग्रेसला मागच्या निवडणुकीमध्ये 87 लाख मत आहेत, 1000 कोटीचा चुराडा केल्यानंतर तुमच्या वाट्याला 87 लाख मतं येतात आणि कोणत्याही मतदाराला कसलंही आमिष न दाखवता 41 लाख मतदान घेणारे श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत, वंचित बहुजन आघाडी आहे। मागच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला फक्त 85 लाख मतं आहेत लोकसभेला, आता त्या राष्ट्रवादीत फूट पडलेली आहे। माझा दावा आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी फुटलेली आहे, विभक्त झालेली आहे, या दोन्ही गटांची सुद्धा 40-50 लाख मतं घेण्याची आणि आपल्या या गठबंधनला, आघाडीला देण्याची लायकी नाही आहे। या महाराष्ट्रामध्ये 50 लाखापेक्षा जास्त मतं देण्याची आणि महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला मातीत गाडण्याची ताकद बाळासाहेब आंबेडकरांची आहे। म्हणून काँग्रेस पक्षानं, इंडिया आघाडी, महाविकास आघाडीनं जर ते खऱ्या अर्थानं या भारतीय जनता पार्टीला हरवू इच्छित असतील तर त्यांनी गांभीर्यपूर्वक या आमच्या आव्हानाचं, या आमच्या विनंतीचा विचार केला पाहिजे।
काँग्रेस पक्षाचं पूर्ण देशामध्ये अत्यंत मानहानीकारक पानिपत झालेलं आहे. विरोधी पक्ष नेत्याचं पद मिळवण्यासाठी सुद्धा काँग्रेस पक्षाकडे सन्मानजनक खासदारांची लोकसंख्या किंवा त्यांची संख्या नाहीये, सदस्य संख्या. काँग्रेस पक्षानं या अहंकारातून बाहेर पडलं पाहिजे. आणि जर तुम्ही खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला हरवू इच्छित असाल तर तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला का निमंत्रण दिलं नाही याचं उत्तर महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला दिलं पाहिजे. एवढीच या निमित्तानं विनंती करेल. रस्सी जल गई मगर बल नाही गया अशा आविर्भावात काँग्रेस इंडिया आघाडी महाविकास आघाडीच्या लोकांनी वावरू नये आणि नंतर भारतीय जनता पार्टीला आम्ही हरवू इच्छितो अशा प्रकारच्या भंपक वल्गना करू नये. आपण वंचित बहुजन आघाडी सारख्या शक्तिशाली पक्षाला, लाखो मतदार असणाऱ्या पक्षाला का निमंत्रण दिलं नाही याचं उत्तर देशातल्या जनतेला द्या. एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज़.